आज आपण नाचणीच्या पिठाचा खूपच खमंग खरपूस आणि पौष्टिक पदार्थ बनवतो आहे यासाठी मिक्सिंग बाऊलमध्ये एक वाटी नाचणीचं पीठ घेतलं आहे यानंतर अर्धी वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं एक बारीक चिरलेला कांदा यानंतर एक मोठं बारीक किसलेलं गाजर घ्यायचं आहे एक हिरवी मिरची बारीक कट करून घेतली तुम्हाला तिखट जास्त हवं असेल तर जास्त मिरच्या घालू शकता किंवा हा पदार्थ तुम्ही लहान मुलांना देणार असेल तर मिरचीचा वापर कमी करू शकता बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं यानंतर पाणी घालून हे मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं आहे एकदम यामध्ये पाणी घालायचं नाही सुरुवातीला थोडं थोडं पाणी घालून याच्या गुठळ्या चांगल्या मोडून घ्यायच्या आणि त्यानंतर पुन्हा पाणी घालायचं तर हे मिश्रण थोडंसं घट्ट वाटतं आहे म्हणून मी अजून यामध्ये पाणी घालते नाचणीच्या पिठाची आपण नेहमी भाकरीच बनवत असतो तर एकदा अशा पद्धतीने हा खमंग पदार्थ बनवून बघा आपलं हे बॅटर आता छान मिक्स झालेलं आहे तुम्ही पाहू शकता ना जास्त पातळ ना जास्त घट्ट बनवायचं आता पंधरा मिनटासाठी हे बॅटर असंच ठेवायचं आहे आता याबरोबर खाण्यासाठी एक चटपटीत चटणी बनवूया एक वाटी मिक्सरच्या भांड्यात शेंगदाणे अर्धी वाटी डाळवं घेतली आहे फुटाण्याची डाळ यानंतर थोडी कोथिंबीर एक हिरवी मिरची एक चमचा जिरं चवीप्रमाणे मीठ घालायचं अर्धा लिंबू पिळायचं आहे यामुळे या, या चटणीला चटपटीतपणा मस्त येतो आता पाणी घालायचं आहे आणि झाकण लावून याची चांगली चटणी मस्त बनवून घ्यायची तर मस्त आपली हिरवीगार चटणी तयार झालेली आहे आता ही चटणी आहे ती आपण एका मिक्सिंग बाऊलमध्ये काढून घेतली याला आता तडका देऊया तुम्ही ही चटणी अशीच खाऊ शकता आता तेल गरम केलं एक चमचा मोहरी एक चमचा जिरं आणि कढीपत्त्याची पानं घालून हा गरमागरम तडका या चटणीवर घालायचा मस्त चटपटीत चटणी आपली तयार झालेली आहे मिक्स करून घ्यायचं आहे यानंतर इथे मी डोसा पॅन गरम करायला ठेवलेला आहे तेल लावून घ्यायचं डोसा पॅनला आपण नाचणीच्या पिठाचा डोसा बनवतोय याला तुम्ही डोसा म्हणू शकता किंवा घावणे म्हणू शकता बॅटर एकदा मिक्स करायचं आहे आणि मिक्स करून त्यानंतर कडेकडेला सुरुवातीला हे बॅटर पळीभर सोडायचं आहे आणि नंतर मधोमध सोडायचं आहे तर इथे मी दोन पळी बॅटर घातलेला आहे डोसा पॅन मोठा आहे त्यामुळे मला इथे दोन पळी बॅटर लागलं आहे व्यवस्थित बॅटर घातल्यानंतर स्लो गॅसवर हा डोसा छान भाजून घ्यायचा आहे तर तुम्ही पाहू शकता दोन ते तीन मिनटं लागतो हा डोसा छान भाजायला आता वरून तेल लावायचं आहे सुरुवातीला पॅन गरम करून घ्यायचं त्यानंतर स्लो करायचा गॅस जास्त फास्ट करायचा नाही मस्त वरून ड्राय झाला आहे आता याला पलटून घेऊया आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा हा छान डोसा शेकवून घेऊया याच्या कडा अशा पद्धतीने लूज करायच्या आहेत आणि त्याला पलटून घ्यायचं दुसऱ्या बाजूनेसुद्धा दोन मिनटं हा डोसा छान भाजून घ्यायचा आहे आता याला पुन्हा पलटून घेऊया मस्त दोन्ही बाजूने आपला हा डोसा छान कमी तेलामध्ये आपण बनवून घेतलेला आहे आता याला फोल्ड करून घ्यायचं आहे पहा काय मस्त याला जाळी आलेली आहे अशाच पद्धतीने अजून पण डोसे किंवा घावणे बनवून घ्यायचे आहेत तर मी दोन घावणे बनवलेले आहेत हे बघा मस्त दिसत आहेत खूपच पौष्टिक लागतात मुलांना तुम्ही हे टिफिनमध्ये देऊ शकतात किंवा इन्स्टंट सकाळच्या टायमाला घाई गडबडीच्या वेळी तुम्ही झटपट असे सकाळी किंवा संध्याकाळी नाश्त्याला जेवणामध्ये सुद्धा अशा पद्धतीने बनवू शकता एकाच प्रकारचे नाश्ता भाकरी करून कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीने हे नाचणीचे घावणे म्हणा किंवा डोसा तुम्ही बनवून देऊ शकता नाचणीच्या पिठाच्या डोसाची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद